नमस्कार। आपण यापूर्वी म्हणजे लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं की हू कॅन कंटेस्ट इलेक्शन, कुठला मेंबर जो आहे ते इलेक्शन कंटेस्ट करू शकतात। आपण लास्ट व्हिडिओमध्ये मेंबर्सचे प्रकारही पाहिले, म्हणजे ओरिजिनल मेंबर आहे, जॉईंट मेंबर, असोसिएट मेंबर, प्रोविजनल मेंबर, आणि आपण हेही बघितलं की सगळ्या प्रकारचे मेंबर्स जे आहेत ते इलेक्शन कंटेस्ट करू शकतात हाऊसिंग सोसायटीमधलं। आणि मग आपल्याला हे पाहायचं आहे की मेंबर ह्या चार कॅटेगरीमध्ये आहे पण तरी देखील इलेक्शन्स कंटेस्ट करू शकत नाही, असा कुठला मेंबर आहे, आणि मग ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये आज बघायचं आहे। मग हू कॅनॉट कंटेस्ट इलेक्शनमध्ये पहिला नंबर जो लागतो तो आहे डिफॉल्टरचा। तर डिफॉल्टर कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन। वेदर डिफॉल्टर कॅन वोट इन द इलेक्शन, द आन्सर इज येस, ही कॅन वोट इन द इलेक्शन बट ही कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन। आणि मग डिफॉल्टरचं जर आपल्याला डेफिनेशन बघायचं असेल तर ते डेफिनेशन आता नवीन नवीन चॅप्टरमध्ये इन्कॉर्पोरेट केलेलं आहे, ते म्हणजे सेक्शन 154 कॅपिटल B-1 सबक्लॉस 11 मध्ये। आणि मग सबक्लॉस 11 मध्ये डिफॉल्टर सांगितलेलं आहे की जो संस्थेचे ड्यूज विदिन 3 मंथ्समध्ये भरत नाही तो, विदिन 3 मंथ्स कधीपासून मोजायचे तर त्याच डेफिनेशनमध्ये दिलेलं आहे, इधर तो बिल पीरियड किंवा नोटीस जी आपण देतो ती, किंवा बिलचं जी ड्यू डेट असेल ती, विच एवर इज लेटर, असं तिथे म्हटलेलं आहे। आणि जे ड्यूज आपण वापरतो शब्द नेहमी, ते सेक्शन 154 कॅपिटल B-1 मध्ये सबक्लॉस 12 मध्ये दिलेलं आहे, म्हणजे त्याच डिफॉल्टरच्या डेफिनेशनच्या नंतर लगेच ड्यूजची डेफिनेशन आहे। आणि ड्यूजमध्ये क्लिअरली म्हटलेलं आहे की ड्यूज कुठले, तर जे प्रोव्हिजन ऑफ ऍक्ट आणि रूल्सनी संबोधलेले आहेत तेच, त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही ड्यूज जर आपण म्हणत असू तर ते कायदेशीर होणार नाही, याबद्दल थोडंसं आपल्याला बघायचं आहे। म्हणजे पहिला नंबर जो आहे तो डिफॉल्टरचा आहे, पण आपण हे पण बघितलं की डिफॉल्टर कॅन वोट इन द इलेक्शन बट ही कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन। आणि मग सेकंड नंबर जो आहे तो आहे आपल्याकडे हाऊसिंग सोसायटीचा जर कन्सेप्ट बघितला तर हाऊसिंग सोसायटीमध्ये मेंबरशिप इज लिंक विथ ओनरशिप। आणि मग एक एक्झाम्पल घेऊया की समजा आपल्या संस्थेमधला एक फ्लॅट जो आहे त्याची खरेदी विक्री झालेली आहे, मेंबर जो ए होता आपल्याकडे त्यांनी बी मेंबरला फ्लॅट जो आहे तो विक्री केलेला आहे, बट बी स्टील सोसायटीकडे ट्रान्सफर ॲप्लिकेशनसाठी आलेलं नाही आहे आणि अजूनही संस्थेच्या रेकॉर्डमध्ये एचंच नाव आहे, इलेक्शन्स डिक्लेअर झालेले आहे। म्हणजे अ पर्सन हू इज नॉट अ मेंबर इन द सोसायटी नाव कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन नॉर ही कॅन वोट इन द इलेक्शन। म्हणजे बी जो आहे त्यांनी भलेही फ्लॅट खरेदी घेतलेला असेल, म्हणजे ओनरशिप राईट्स त्याच्याकडे आलेले असतील, तरी देखील मेंबरशिप अजूनपर्यंत ॲक्वायर झालेली नाही आहे म्हणून, आणि इलेक्शन्स घोषित झालेले आहेत, मग या दरम्यान बी कॅनॉट वोट अँड कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन प्रोव्हाइडेड द ट्रान्सफर मेंबरशिप जी आहे ती स्वीकारली जात नाही तोपर्यंत। थर्ड कॅटेगरी जो आहे तो आपल्याला बघायचा आहे, जर कुठला मेंबर आपल्या कायद्याच्या काही प्रोव्हिजन्स प्रमाणे डिस्क्वालिफाय झालेला असेल तर, मग उदाहरणार्थ अंडर सेक्शन 79, अंडर सेक्शन 88, अंडर सेक्शन 154 कॅपिटल B-8 सबक्लॉस 2, किंवा अंडर सेक्शन 154 कॅपिटल B-27, ह्यामध्ये जर डिस्क्वालिफाय झालेला असेल, किंवा कॉस्ट ऑफ एन्क्वायरी अंडर सेक्शन 85, तर ह्याप्रमाणे जर डिस्क्वालिफिकेशन आलेलं असेल किंवा कायद्यातल्या आणि रूल्सच्या अन्य प्रोव्हिजन्समधना जर डिस्क्वालिफाईड असेल तर दॅन सच मेंबर इज नॉट एलिजिबल टू कंटेस्ट द इलेक्शन, ही कॅन वोट इन द इलेक्शन बट ही इज नॉट एन्टायटल्ड टू कंटेस्ट द इलेक्शन। ही झाली आपली तिसरी कॅटेगरी। आणि मग चौथी कॅटेगरी आहे, ती सांगितलेली आहे मॉरल टर्प्युट्यूड ग्राउंड्सवरती। म्हणजे मॉरल टर्प्युट्यूड ग्राउंड्सवरती जर कन्व्हिक्शन असेल आणि ते कन्व्हिक्शन जे आहे त्याला 6 इयर्स लॅप्स झालेले नसतील, तर मग त्या कन्व्हिक्शनच्या आधारे, मॉरल टर्प्युट्यूडच्या ग्राउंड्सच्या आधारे, दॅट मेंबर कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन। ही इज एन्टायटल टू वोट इन द इलेक्शन बट ही इज नॉट एन्टायटल टू कंटेस्ट द इलेक्शन। मॉरल टर्प्युट्यूड ग्राउंड्स म्हणजे कुठला, तर मग जे आपण एक बोलतो की सोसायटीमध्ये एक मॉरल आहे, म्हणजे एक मॉरल बीन आहे, आणि मग त्या मॉरल बीनवरती जो डिस्टर्बन्स येतो, जसं की मग बॅड मॉरल्स आहेत, किंवा जसं उदाहरणार्थ डाउरी डेथ आहे, डाउरी डेथ कोणाची जरी कॉज केलेली असेल आणि मग त्या ग्राउंड्सवर कन्व्हिक्शन असेल, तर असे काही ग्राउंड्स ज्याला आपण मॉरल टर्प्युट्यूड ग्राउंड्स बोलतो,
त्या ग्राउंड्सवरती कन्व्हिक्शन जर असेल तर दॅट पर्सन कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. मग आपल्याकडे पाचवी कॅटेगरी जी आहे ती आहे स्पेसिफिकली टू आपला फ्लॅट सबलेट ज्यावेळेला आपण करतो. म्हणजे उदाहरणार्थ बायलॉ नंबर 43 सांगितलेलं आहे की वेन यू सबलेट ऑर गिव्ह इट ऑन लीव अँड लायसन्स यू हॅव टू इंटिमेट द सोसायटी प्रायर किती 8 अगोदर. मग हे जर इंटिमेशन दिलेलं नसेल आणि संस्थेने ते जर रेकॉर्डवर आणलेलं असेल तर मग त्याच आपल्या बायलॉजमध्ये 117 म्हटलेलं आहे तो एक प्रकारचा ग्राउंड आहे. अगर आपला इंटिमेशन संस्थेला आपण दिलं नसेल तर मग ऑन दॅट ग्राउंड ऑल्सो यू आर नॉट एन्टायटल टू कंटेस्ट द इलेक्शन. यू कॅन वोट इन द इलेक्शन प्रोव्हाइडेड तो ग्राउंड जो आहे तो मिनिटाईज होऊन रेकॉर्ड केला पाहिजे. नेक्स्ट जो आहे तो रिअल इस्टेट एजंट्ससाठी आहे. रिअल इस्टेट एजंट्स यांनी आपल्याच बिल्डिंगमध्ये जे खरेदी विक्रीच फ्लॅट्स खरेदी विक्रीचा व्यवहार करतात किंवा लीव अँड लायसन्सवरती फ्लॅट्स चढवतात बाहेर चढवत असतील त्याच्याशी आपला काही विचार नाही आहे. पण आपल्या संस्थेमध्ये जर कुठलाही पेक्युनरी इंटरेस्ट होल्ड करत असतील तर इन दॅट सोसायटी दे कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. दे कॅन वोट इन द इलेक्शन बट दे कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन. वाय? बिकॉज आपल्याकडे बायलॉ नंबर 116 सांगितलेलं आहे की अ मेंबर जो कमिटी मेंबर आहे शॅल नॉट होल्ड द पेक्युनरी इंटरेस्ट इन दॅट पर्टिक्युलर सोसायटी. अजून एक उदाहरण आहे, समजा आपल्याकडे बिल्डिंगचं रिपेरिंगचं कॉन्ट्रॅक्ट आहे आणि आपल्याच एका कमिटी मेंबरने रिपेरिंग कॉन्ट्रॅक्ट जर घेतलेला असेल नाव सच अ पर्सन ऑल्सो इज नॉट एन्टायटल टू बी अ कमिटी मेंबर. तिथेही त्याला जागा रिकामी करावी लागेल कारण पिक्युनरी इंटरेस्ट होल्ड करायचा नाही. ही झाला आपला हु कॅनॉट कंटेस्ट मधले. अजून एक आपण पाहिलं तर मग अजून नेक्स्ट कुठली कॅटेगरी आहे का, तर येस. मग अजून एक कॅटेगरी आहे अंडर सेक्शन 146-147 कन्व्हिक्शन असेल आणि दॅट इफ दॅट कन्व्हिक्शन इज 1 मोर एक वर्षापेक्षा जास्त कन्व्हिक्शन झालेलं असेल देन सच अ पर्सन ऑल्सो इज नॉट एन्टायटल टू कंटेस्ट द इलेक्शन. ही कॅन वोट इन द इलेक्शन. वन मोर इज लेफ्ट आउट. ते आहेत म्हणजे ज्या मेंबरला 3 जास्त मुलं आहेत 7 सप्टेंबर 2002 नंतर जर तिसरं चाइल्ड जे आहे ते बॉर्न झालेलं असेल तर मग असा जो मेंबर आहे आपल्या हाऊसिंग सोसायटीमध्ये नाव ही ऑल्सो कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन बट ही कॅन वोट इन द इलेक्शन. ही इज एन्टायटल टू वोट इन द इलेक्शन बट ही इज नॉट एन्टायटल टू कंटेस्ट द इलेक्शन. 7 सप्टेंबर 2002 आणि त्याच्यानंतर तिसरं चाइल्ड जर असेल तर मग समजा 7 सप्टेंबर 2002 अगोदर फक्त एकच मुलगा आहे मूल आहे आणि 7 सप्टेंबर 2002 नंतर जर ट्विन्स बॉर्न झालेले असतील तर मग अशा केसमध्ये आपण 3 पकडत नाही. मग अशा केसमध्ये जेव्हा ट्विन्स बॉर्न होतात तेव्हा त्याला आपण सिंगल डिलिव्हरी काउंट करतो आणि मग अशा वेळेला ही कॅन कंटेस्ट द इलेक्शन इन दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. मग अशा तऱ्हेने आपण बघितलं पूर्ण सिनॅरिओ बघितला की हे मेंबर्स भलेही त्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जे आपण डिस्कस केलं होतं की 4 कॅटेगरी ऑफ मेंबर्समध्ये असतील म्हणजे ओरिजिनल मेंबर असोसिएट मेंबर जॉईंट मेंबर प्रोविजनल मेंबर ह्या कॅटेगरीमध्ये जरी असतील पण ह्या ग्राउंड्स जर वरती डिस्क्वालिफिकेशन असेल तर देन सच मेंबर्स कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन्स कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन्स. तर अशा तऱ्हेने आपण हु कॅन कंटेस्ट द इलेक्शन आणि हु कॅनॉट कंटेस्ट द इलेक्शन इन कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी हे पाहण्याचा एक छोटासा प्रयत्न केला. असेच काही व्हिडिओज जे आहेत ते आम्ही तुमच्यासमोर आणत राहणार आहोत. धन्यवाद.